ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघडा झालेला आहे व मराठी एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये कुठलीही आपुलकीची भावना नाही हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झालंय. एखादा व्यक्ती जेव्हा आत्मबलतेमुळे आत्महत्या करण्याचा टोकाचं पाऊल उचलतो त्यावेळेस त्याच्यावरती बिकट परिस्थिती असते. अशा वेळेस त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून त्याला बाहेर काढायचं असतं. पण यांनी कालपासनं एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची मीडियाद्वारे धमकी देणे, जागोजागी व गावोगावी पोलीस बळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेनं निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जात आहे. यावरून सिद्ध होतंय की शांततेत चाललेलं लोकशाही मार्गानं चालू असलेल्या आंदोलनामध्ये अनिल परबांना उद्रेक करायचा आहे, जेणेकरून पोलिसांच्या लाट्या काट्या हतबल कर्मचाऱ्यावरती मोकळी करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्यानं हतबल होऊन आत्महत्येचा जर मार्ग स्वीकारला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ठाकरे सरकारची राहील. मला संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करायचंय की तुमच्या सुखदुःखामध्ये साथ देणाऱ्या लाल परीचा कर्मचारी आज आत्महत्येच्या दारात आहे. आज त्यांना तुमच्या मदतीची, तुमच्या धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी वाचला तर आणि तरच महाराष्ट्राची लाल परी वाचेल.